स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये। कसे आहात? बरे आहात ना? बरे रहा। आणि वातावरण खूप खराब आहे, जसं माझी तब्येत अजूनही चांगली नाही झाली, मला खूप अशक्तपण आला आहे। पण यांना कसं सकाळी ऑफिसमध्ये आज सुट्टी असते सॅटर्डेला, पण आज सेंड ऑफ होता मॅडमचा, त्यामुळे त्यांना जायचं होतं आज। मी म्हणून म्हटलं चला उठा नाश्ता करा, नाही ते म्हणे राहू दे म्हणे नाश्ता नको करू म्हणे, म्हटलं चला नाश्ता करू। तर आज मुलं म्हणाले मम्मी उपमा कर, तर चला मला पुष्कळ जणांमध्ये ताई तुम्ही एखादी रेसिपी शेअर करा, तर चला मी माझ्या पद्धतीने मी कशी करते उपमा तुमच्याशी शेअर करते। आणि हळू तर चला उपमा स्टार्ट करताय, उपमा तर। आणि ते जो त्याच्यात रवा ठेवला आहे मी फ्रीजरमध्ये ठेवत असते रवा, त्याला अडी लागत नाही। कोणी भाजून पण ठेवतात खराब नाही होत, पण मी फ्रीजरमध्ये ठेवते रवा, त्याने कसं रवा खराब होत नाही आणि पुष्कळ दिवस टिकून राहतो। तर चला मी एक चम्मच तेल टाकते आता, एक चम्मचच टाकते, रवा भाजायला एक चम्मचच टाकायचं। आणि त्याच्यामध्ये आता मी टाकत आहे रवा, रवा मी कसं अंदाजी घेत असते आणि जेवढा लागतं जास्त। मला माहिती आहे आमची इथे जास्त नाश्त्यासारखंच करतात, एक प्लेट याच्यावर कोणी खात नाही डबल, त्यामुळे कमीच टाकावं लागतं। आणि हे बघा रवा, आता हा रवा छान गाळलेला असतो, मी जेव्हा फ्रीजरमध्ये ठेवते तर गाळून ठेवलेला राहतो तो। आणि आता याला तेलात छान एक भाजून घेईन आणि यांना विचारते तुम्ही नाश्ता कराल का, तर ते म्हणते हो थोडंसंच खाईल, कारण की जसं तुम्हाला सांगितलं त्यांना बाहेर जेवण आहे आज, त्यामुळे। आणि तर आम्ही आता बघू काय करायचं, तर आम्हाला कंटाळा येतो, मग आम्ही तिघेच जण जेवायचं असलं ना तर आम्ही साधं सिम्पल काही करतो। मग बघू आता कबीर काय म्हणते, खिचडी करायची काय करायची। तर 5 मिनटं रवा आता छान भाजून घेऊ आपण, तेलामध्ये रवा भाजल्यानंतर खूप मस्त लागतो। तर हे बघा, तर असं तेलामध्ये भाजून घ्यायचा थोडंसं एक चम्मच, आणि खूप मस्त जो थोडा हळूहळू खूप छान सुगंध यायला लागतो, मग समजायचं का आपला रवा थोडासा झाला आहे। आणि कोणी रवा भाजून पण ठेवतं, त्यामुळे पण रवा खराब होत नाही, पण मला फ्रीजरमध्येच आवडतो। बघा किती छान झाला, 5 मिनटात कलर चेंज झाला ना। तर असंच तर लागणारं साहित्य उपम्यासाठी 3 हिरव्या मिरच्या, कांदा, शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि जिरं मोहरी जे आपण फोडणीत टाकतो ते, बस एवढंच लागतं, आणि मीठ चवीनुसार। तर चला आता रवा आपण काढून घेतला एक साईड, आणि त्याच कढईत मी उपमा करत आहे। तर आता याच्यात टाकू आपण पहिले कांदा, तेल गरम झालं आहे कांदा, आणि त्याच्यानंतर टाकणार मी याच्यात शेंगदाणे, कारण का शेंगदाण्याला वेळ लागतो पकायला, नाही तर मग ते कचवट लागतात, त्यामुळं मी काय केलं शेंगदाणे आणि कांदा एकत्रच टाकत असते, कांद्याला पण वेळ लागतो आणि शेंगदाण्याला पण वेळ लागतो। आणि 5 मिनटं तर लागतंच कांद्याला, आणि जास्त फोर्स न केला तर कांदा मग जळूनही जातो। तर हे बघा आता छान आपलं परतून घेते मी, 5 मिनटं होतच आले आहे। आणि आता आपण याच्यात टाकू एक साहित्य जे आपण काढून ठेवलेले आहेत। आणि माझ्या मुलांना पोहा आता आवडतो, पण उपमा पण खूप आवडतो खायला, कबीरला, सानंदला, सगळ्यांनाच आवडतो। तर बघा आता मी टाकलं याच्यात मी पहिले टाकलं होतं जसं तुम्हाला सांग शेंगदाणे आणि कांदा, त्याच्यानंतर टाकले मी कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकल्या याच्यामध्ये। कढीपत्ता मी कसं मिळत नाही ना, तर आता गेली होती ना गावाला, तर आंबरातून येते आता कढीपत्ता तोडून घेतला होता मी, आणि पुष्कळ धुवून जमा करून ठेवून दिला आहे का डब्यात, पुष्कळ दिवस टिकतो म्हणून, तो तुम्हाला ड्राय दिसत असेल कढीपत्ता। आता मी याच्यात टाकला आहे जिरं मोहरी, हे ते पहिलेच टाकले तुम्हाला दाखवली नाही, आता टाकली 1 चम्मच हळद, आणि बघा कांदा पण छान असा कबीरला असा लालसर कांदा झालेला आवडतो। आता टाकला आपण तो भाजलेला रवा, आणि छान मिक्स करून घ्यायचं। एक साईड मी गरम पाणी पण ठेवलं आहे, गरम पाणी याच्यासाठी टाकलं आहे कारण का ते उपम्यामध्ये गरम पाणी टाकलं तर उपमा लवकर छान मऊ लुसलुसीस होतो, त्यामुळे थंड पाणी पण टाकतात, पण मला गरम पाणीने कसं उपमा छान लागतो। तर बघा आता छान मिक्स केला आहे, आणि आता मी याच्यात टाकणार आहे गरम पाणी थोडं, एकदम नाही टाकायचं, नाही तो गोळा बनून जातो। आता वरून टाकत आहे थोडंसं मीठ, याच्यात थोडीशी चिमटभर साखर पण टाकायची, त्याने खूप छान चव येते। कोणी लसणाच्या कळ्या पण टाकतात बरेचजात, लसणाच्या कळ्या हो लसणाच्या सालीसहित टाकतात, त्यामुळं खूप चांगली चव येते, पण माझ्या पोरांना आवडत नाही लसण, त्यामुळं मी टाकला नाही त्याच्यामध्ये।
तो हे बघा आता मी टाकलं याच्यामध्ये पाणी आणि हळूहळू आता मिक्स करून मी पाणी पूर्ण नाही टाकलं आहे आणि हे बघा असा मऊ मऊ उपमा होत आहे। जसं जसं तुम्हाला अजून थोडं पाणी टाकते मी याच्यामध्ये आणि झाकून ठेवून देते 2 मिनटं याला। बस झालं, जास्त पाणी नाही टाकायचं, ज्याला खूपच मऊ उपमा पाहिजे त्यांनी हे करायचं, काय म्हणते त्याला जास्त पाणी टाकायचं। तर झाला आपला उपमा रेडी, आता 5 मिनटं झाकून ठेवते। इकडे चहा पण ठेवावं लागते यांना, चहा आणि हे सोबतच पाहिजे नाश्त्याला। हे नाश्ता सहसा करतच नाही पण आज वेळ होणार आहे जेवायला म्हणून ते नाश्ता हे करतच नाही। सकाळी फक्त चहासोबत खारी नाही ते बिस्किट खातात बस, नाश्ता ते करतच नाही। तर चला झाकून ठेवते मी आता। चला आता आपला उपमा घालायला रेडी। मी छान टाकते वरून त्याच्यावर आता सांभार म्हणजे कोथिंबीर आणि खायला घाला उपमा रेडी। आता वाजले आहे सकाळचे 9 आणि माझा हा मॉर्निंगचा हे करत आहे मी आज सकाळपासून। आज यांना सुट्टी असते पण यांच्या ऑफिसमध्ये आज सेंड अप आहे त्यामुळं आज स्वयंपाकाला वेळ आहे। तर चला नाश्ता झाला आपला रेडी। नाश्ता करून दाखवतो तुम्हाला कसा झाला तर उपमा। तर हे बघा आता प्लेटा तयार करत आहे कबीर योगा भावासाठी आणि हे गेले आंघोळीला। तर हे बघा आम्ही दोघं जण करू मग नंतर। मीठ वगैरे बरोबर झालं का? आणि थोडा जाऊन आहे ना अंदाज नाही समजत। बरोबर आहे। तर चला कसा झाला उपमा? आम्ही सगळे बिमार आहेत घरात, आमची तोंडाला चव नाही म्हणून खारट काय मीठ किती आहे काही सांग। कसा झाला उपमा या खायला? हे बघ कबीर आपण खात आहे। आता झाला नाश्ता, आता दाखवतो तुम्हाला मी ऑफिसमध्ये चालले मॅडमचा सेंड ऑफ, मॅडमची बदली झाली आहे। तर बघा दाखवतो तुम्हाला किती छान साडी सिलेक्ट केली आहे। ऑफिसला मॅडमसाठी साडी, त्या मॅडम खूप छान होत्या। यांच्या दर वाढदिवसाला यांना कपडे घ्यायचे आहे, यांचा वाढदिवस। त्या मॅडमनी खूप छान प्रकारे नेहमी जसं 2-3 वर्ष होतं साजरा केला। तर आणि मग सगळं ऑफिस स्टाफतर्फे साडी, एक लेदरची छान हँडबॅग, पुष्कळ मॅडमसाठी असे गिफ्ट घेतले होते। सेंड अप आहे तर आज आणि आता ही पॅकिंग करून घेईल साडी। बाकीची पॅकिंग ऑफिसमध्येच करून ठेवली आहे त्यांनी आणि गुलदस्ता आहे ते सगळं घ्यायचं होतं म्हणून लवकर गेले, नाश्ता करून गेले ते आणि वेळ पण झाला होता त्या। चला सकाळचा जो मॉर्निंगचा व्लॉग होता तुमच्याशी मी शेअर केला आणि आता कामं भरपूर पेंडिंग पडले आहे, मी ते करते आणि आजचा व्लॉग इथेच खतम करते सकाळचा। तर कसा वाटला उपमा झालेला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी पण माझी कामं करते, मला नाश्ता घेतला गोळ्या घ्यायच्या ते घेते आणि भेटू आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भीम, जय शिवराय आणि बाय बाय।